हॅलो श्रुतीताई, चिकू पिकू प्रस्तुत अपलेचे दिले या यूट्यूब सिरीजच्या आजच्या भागात स्वागत. आजचे जे पालक आहेत त्यांना पडणारे काही रँडम प्रश्न आज विचारायचे आहेत तुम्हाला. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो मला वाटतो की आजकाल मुलं बऱ्याच प्रमाणात मोबाईलवर वेळ जास्त घालवतात. म्हणजे अगदी लहान मूल असेल तर त्याला भरवताना मोबाईल वापरला जातो किंवा पुढे जाऊन गेम्स खेळणं वगैरे, तर त्याचा डोळ्यावर परिणाम होतो हे तर आम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. पण ते सोडून काय परिणाम मेंदूवर होतो मुलांचा? पहिलं म्हणजे की ज्या वेळेला मुलं मोबाईलवर गेम खेळत असतात त्यावेळेला त्यांच्या ब्रेनमध्ये काय होतं हे आधी बघायला पाहिजे. बरोबर. एकतर ब्रेनला सतत चालना हवी असते, कसली ना कसली तरी नवीन चालना हवी असते. बरोबर. आणि त्यावेळेला काय होतं की आसपासचं जे जग आहे मुलांच्या आसपासचं की तिथे काय चाललं आहे, तर एक घर असेल किंवा शाळा असेल अभ्यास असेल, आणि याच्या तुलनेत जर मोबाईल बघितला तर मोबाईलमध्ये गेम्स असतात तर त्याच्यामध्ये एक वेग असतो, त्याच्यामध्ये कलर्स असतात, त्याच्यामध्ये एक म्युझिक असतं. तो एखादा समजा गेम घेतला आपण तर काहीतरी फास्ट पळायचं आहे, कोणाला तरी मारायचं आहे, कोणाला तरी धडकायचं आहे. बरोबर. ह्या सगळ्यातनं जी एक गंमत ब्रेनला मिळत राहते ना, बरोबर, ती खरं तर मुलांना हवी असते. बरोबर. म्हणजे मुलांच्या आसपासचं वातावरण जर छान भरपूर असं ॲक्टिव्हिटीनी युक्त बरोबर असं जर आपण ठेवलं तर कदाचित मुलांना मोबाईलमध्ये एवढं काही वाटणारही नाही. खरं तर मोबाईलचे गेम्स विशेषतः हे अशाच पद्धतीने डिझाईन केलेले असतात की त्याच्यातनं माणूस गुंतून राहावा. बरोबर. आणि आपण मुलांचं म्हणतो पण आपल्याला माहिती आहे की कित्येक मोठे माणसंसुद्धा हे गेम्स भरपूर खेळत असतात. अगदी. आणि दुसरा एक पॉईंट, या ब्रेनला का मोबाईल आवडतो, गेम्स आवडतात, तर ज्या वेळेला एखादा अचीव केलं, एक छोटंसं टास्क असेल आणि ते अचीव केलं तर पटकन आपल्याकडे काहीतरी जमा होतं. हो. म्हणजे एका कुठल्या तरी गेममध्ये सोन्याच्या मोहरा जमा होतात. बरोबर. अजून काय काय असं काहीतरी एक प्राईज एक मिळत राहतं आणि ते प्रत्येक प्राईज जेव्हा मिळतं किंवा एक लेवल आपण अचीव केली, हा जो काही प्रकार आहे ना, तर त्या प्रत्येक वेळेला आपल्या ब्रेनमध्ये डोपामाइन नावाचं एक केमिकल सिक्रेट होत असतं. बरं. मग तेच डोपामाइन पुन्हा पुन्हा खेळायला उद्युक्त करतं त्या माणसाला, मुलांना. बरोबर. म्हणून खरं तर मुलं ही मोबाईलमध्ये खूप जास्त अडकलेली. बरोबर. त्याचा दुष्परिणाम असा मेंदूवर काय असतो असं काही सांगू शकाल का? दुष्परिणाम बरेच होतात, कारण एकतर या वेगाची, त्याच्यानंतर म्युझिक आणि ते रिवॉर्ड्स या सगळ्याची जेव्हा मेंदूला सवय होते तेव्हा त्याला बाकीचं सगळं वातावरण हे अत्यंत बोरिंग, आता मी काय करू, मला काही करण्यासारखंच नाही आहे असं मुलं, लहान लहान मुलं पण असं म्हणायला लागतात की हे बोर आहे, मला हे नको आहे. तर हा सगळ्यात मोठा आणि खूप वाईट परिणाम आहे की ज्यामुळे मग मुलांना अभ्यासही करावा वाटत नाही, कारण मग जे रिवॉर्ड्स मोबाईल गेम खेळून सहजपणे मिळतात ते काही ते मिळणार नाही. बरोबर. हा अगदी दृश्य परिणाम. आणि अदृश्य परिणाम की जे आपल्याला माहिती नाही आहेत त्यापैकी असे आहेत की ज्या, म्हणजे आता नवीन संशोधनाने असं दिसून आलं की खूप ड्रिंक्स घेणाऱ्या माणसाच्या ब्रेनवर जो परिणाम दिसतो, बर, जो व्यसनांमुळे झालेला आहे तोच परिणाम आता मोबाईलच्या अतिआहारी गेल्यावर आणि खूप व्यसनाधीन झाल्यावर जो परिणाम दिसतो तोच दिसतो. आणि त्यात खरं सांगायचं तर ग्रे मॅटर हा जो ब्रेनमधला भाग आहे की जो थिंकिंग आणि निर्णय घेणं ह्याच्याशी संबंधित आहे, तो ग्रे मॅटरचा भाग श्रिंक होताना दिसतो. बापरे. त्यामुळे मोबाईल हा जरी जर सहज असा सोपा हाताशी असा असला तरीसुद्धा आणि त्याचे काही फायदे असले तरीसुद्धा त्याच्या आहारी जाण्यात आणि त्या व्यसन लावून घेण्यात काही अर्थ नाही आहे नक्की. बरोबर.